साहेब, निष्कांत दादा, संभाट बाबा यांचं लहानपणीपासून जिप्सी गाड्या वगैरे बघतोय, बघताना आबा व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे आयोजकांचं मी आभार मानतो की मला ते वाळव्याला बोलवाय आली की तुम्ही इथं आला पाहिजे आणि ह्या सभेत येऊन तुम्ही काहीतरी बोलला पाहिजे. एक हे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि खासदार भावी खासदार दहिवेशील दादा माने आणि राजू शेट्टी ह्यांच्यामध्ये हे इलेक्शन आहे आणि ह्या वेळेला आपल्या स्थानिक कुडाळ्याचं कधी ऐकायचं असतं की पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, लईत लई जिल्हा परिषद असेल, त्यावेळेला ऐकायचं असतं. पण हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आहे. तुम्ही 5 मिनटं डोळं दाखवून बघा राहुल गांधी आणि मोदी, तुम्ही ठरवाल कुणाला मतदान दिलं पाहिजे. आपण हे दोन चेहरे पुढे आल्यानंतर कळेल आपल्याला की आपण मतदान कुणाला केलं पाहिजे. एक विकासावर बोललं पाहिजे. शिराळा तालुका, वाळवा तालुका ह्या 5 वर्षात त्या दोन्ही तालुक्याचा कायापालट झाला. ग्रामपंचायतला निधी असेल, जिल्हा परिषदला निधी असेल, मोठ्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात निधी आला. हे कशामुळे झालं? तर मोदी सत्तेवर आले म्हणून झालं. आता आपल्याला उमेदवार शिवसेनेचे आलेले आहेत, दहिवेशील दादा आलेले आहेत आणि ह्या भागात आपल्या भागात सदन भाग आहे. सगळे शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत. तिकडल्या साईडला थोडे आपले शिवसेना म्हणलं की आपण जास्त कधी लक्ष देत नाही. दहिवेशील दादांचं नाव फायनल झालं त्यावेळेला मला सुद्धा वाटलं की आता इलेक्शन वन साईड होतंय का काय. पण एक वातावरण बघितलं तरुण रांगच्यातनं एक लाट मोठी तयार झालेली आहे आणि प्रत्येक जण म्हणतोय आता बदल घडवायचा आहे. हे कशामुळं? ज्यांना 10 वर्ष तुम्ही नावं ठेवून सत्ता भोगली, खासदारकी भोगली, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला म्हणून झालं. त्यांना साथ द्यायला आम्हीही होतो. चळवळ कुठंतरी टिकली पाहिजे. जुने शाहू आंबेडकरांचे विचार टिकले पाहिजेत आणि चळवळ चालल्याशिवाय विकास होणार नाही म्हणून आम्ही त्यांना साथ दिली. आपले सर्वांचे मंत्री लाडके सदाभाऊ खोत इथं हजर झालेले. एक अतिशय चांगल्या पद्धतीनं हे इलेक्शन बदललेलं आहे आणि आता निश्चितच बदल देखील घडणार आहे. पण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कोणी काय बोलायचं, कोणी किती बोलायचं हे प्रत्येकाला मर्यादा आहे. नाईक साहेबांना, भाऊंना माहीत असेल की आम्ही आणि आमच्या कुटुंबानं कधीही कुणावर टीका केलेलं नाही, कधी वेडवाकळ कुणाला बोललेलं नाही. तुम्हाला एक जुना इतिहास सांगतो. नाईक साहेबांना बऱ्यापैकी माहीत असेल की शिंदे साहेब आमदार होते आणि वसंतदादांनी त्यांना वाळव्याला पाठवून दिलं होतं. त्यांच्याबरोबर वसंतदादांचे कार्यकर्ते सुद्धा होते की त्यांनी सांगितलं होतं राजाराम बापूचं इलेक्शन तुम्ही लावा, काय यंत्रणा लागेल ते आम्ही देतो. राजाराम बापू कारखान्याचं इलेक्शन लावा म्हणून सांगितलं होतं. पण त्यावेळेला अण्णासाहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री आहात, अनेक कारखान्याची परवानगी द्या, मी अनेक कारखाना उभा करेन,
पण दुसऱ्यानं केलेल्या कष्टाच्या संस्थेवर कधी आम्ही तिळका डोळा लावणार नाही, किंवा दुसऱ्याच्या वाऱ्या पाचव्या सुद्धा आम्ही कधी पाय देणार नाही. ह्या संस्कृतीत आणि ह्या विचारात आम्ही वाढलेलो आहे. पावा वाळव्यात आले, वाळव्याचे माजी मंत्री, आणि वाळव्यात येऊन बऱ्याच जणांना क्लिप वगैरे आले असेल, आल्या का इथं? पत्रकार पण आहेत ना इथं? की सगळं गमवा, गमवायची भीती कुणाला असते? ज्यांना दुसऱ्याचं लुबडलेलं असतं त्याला असते. ह्या सांगली जिल्ह्यात कुणी कुणाचं काय लुबडलं हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. तुमची विचारसरणी काय आहे ते सगळं जनतेला माहित आहे. एके बऱ्यापैकी जिल्ह्यातले एक ही पुढारी नाव सांगा तुम्ही सिंगल, की यांच्याबरोबर कोणीही राहिलेलं नाही. जे जे जवळ आले ते त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम झाला. विश्वासार्हता पूर्णपणे संपलेले आहे, त्यामुळं पायाखालची वाळू घसरायला लागलेले. आणि वाळव्यात येऊन ही तिळकं बोलणं, आमचा इतिहास फार मोठा आहे. इंग्रजांना घालवलेली माणसं आम्ही आहे, त्यामुळं आमच्या नादाला तुम्ही कधीच लागू नका. या सभेच्या निमित्तानं एवढंच सांगतो की भाऊ आता बोलणार आहेत, नाईक साहेब बोलणार आहेत, नक्कीच आपण ह्या तालुक्यात दोन्ही तालुक्यातून मोठ्या ताकदीनं लढू देऊया, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.